आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धरणगुत्ती सरपंचपदी स्वाभिमानीचे बाबासो कारंडे बिनविरोध. धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाभिमानीचे बाबासो कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सुरेश आरगे यांनी काँग्रेस स्वाभिमानी आघाडीत ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं. सरपंच पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा आयोजित केली होती. कारंडे यांच्या बिनविरोध निवडीनंतर स्वाभिमानी समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. सभेत सर्व ग्राम सदस्यांसह मंडलाधिकारी अरुण शेट्टी, तलाटी गौरव कणवाडकर, ग्रामसेवक जमीर आरकाटे आदी उपस्थित होते. गावाच्या प्रस्तावित निमशहरी पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगून अन्य प्रलंबित विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचं सरपंच बाबासाहेब कारंडे यांनी सांगितलं. माजी सरपंच सुरेश आरगे, भालचंद्र लंगरे, मनोहर माळी, शिवराज पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश परीट यांच्यासह गावातील संस्था मंडळे, महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कारंडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. महानकारी न्यूजसाठी धरणगुत्तीहून कॅमेरामॅन दत्तात्रय कदमसह संभाजी जाधव. मी बाबासाहेब कारंडे, सरपंच ग्रामपंचायत धरणगुत्ती. आज माझी या ठिकाणी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी धरणगुत्ती ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व धरणगुत्ती ग्रामस्थांचे व माझ्या सर्व सन्माननीय सदस्यांचे प्रथमतः सर्वांचे स्वागत करतो. त्यांनी मला सरपंच पदाची या ठिकाणी संधी दिली. माझा जरी कार्यकाळ अल्पावधीचा जरी असला तर चांगल्या पद्धतीनं या मागच्या काळामध्ये आपण ग्रामपालिकेच्या माध्यमातून बरीच चांगली कामं या ठिकाणी केली आहेत. माझं पहिला प्राधान्यानं पहिलं काम पूर्ण असेल तर राष्ट्रीय पेयजल योजनेचं चेअरमनचं जे काम आमचं जे आता सध्या स्थगित आहे त्यातला माननीय राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन आम्ही तात्काळ त्या टेरियाजमनच्या कामाला काही अल्पावधीचं सुरुवात करणार आहोत. उर्वरित गावटांचा काही प्रश्न असेल, गावाचे काही अंतर्गत रस्ते असतील, जयशिंगपूर धरणगुत्तीच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी असेल, काही पानंद रस्ते असतील, काही घरपुरांचे प्रश्न असतील, यापुढच्या काळात अत्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या सर्व सन्मान्य सदस्यांना घेऊन पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन.